नगरसह जिल्ह्यातील मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवण्याबाबत मनसेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. नगर शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी मशिदीवर अनधिकृत भोंगे लावण्यात आलेत. सदर भोंगे हटवण्याबाबतची नगरकरांची जुनी मागणी आहे. या मशिदींवर लावण्यात आलेल्या भोंग्यांच्या कर्कश आवाजामुळे वृद्ध आणि लहान मुलांपासून सर्वांनाच अनेक वर्षापासून त्रास सहन करावा लागतोय. या भोंग्यामुळं ध्वनी प्रदूषण नियमांचं उल्लंघन होत आहे, त्याबरोबरच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. सदर भोंग्यामुळे अनेक ठिकाणी वादविवाद ही तर नित्याची बाब झाली आहे. या आवाजाबाबत तक्रार केल्यास मारहाणीचे प्रकार रोज घडताना दिसून येत आहेत. सुप्रीम हायकोर्टानेही सदर भोंग्याबाबत निकाल देऊन मशिदीवर भोंगे प्रार्थना करण्यास मनाई करण्यात आली. या भोंग्यापासून पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हा न्यायालय सुद्धा अपवाद राहिले नाही. जितका त्रास आम्ही सर्व भागात सहन करत आहोत, आपण शासकीय अधिकारी असूनही सहन करत आहात ही खेदाची बाब आहे. त्यामुळे सदर मशिदीवरील भोंगे त्वरित हटवणे गरजेचे झालेले आहे. हिंदूंना एक न्याय आणि इतर धर्मियांना वेगळा न्याय असं कसं चालू शकतं? बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशासाठी एकच घटना लिहिली, त्यामुळे एका समाजाला एक न्याय न देता सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे एका समाजाला एक न्याय न देता सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे सदर अनधिकृत भोंगे त्वरित हटवण्यास या भोंग्यांना प्रत्युत्तर म्हणून शहराबरोबर जिल्ह्यात उत्तर म्हणून हनुमान चालीसा पठण सर्व मंदिरे तसेच चौकाचौकाबरोबर मशिदीबाहेर सुद्धा आयोजन करत आहोत असं मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय एसपी साहेबांची या ठिकाणी भेट घेऊन शहरातील तसेच जिल्ह्यातील जे अनधिकृतपणे मशिदीवर लावलेले भोंग्यांच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी भेट घेतलेली आहे. आणि भोंग्यांचा प्रश्न तसा काही महाराष्ट्राला किंवा भारताला नवीन आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटत नाही. याच्या पहिलेसुद्धा वेगवेगळ्या संघटनांनी माननीय राजसाहेबांपासून सर्व लोकांनी या ठिकाणी भूमिका घेतलेल्या आहे. या भोंग्यांच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, यांनीसुद्धा निर्देश देऊनसुद्धा या ठिकाणचे भोंगे निघत नसलेल्या कारणाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक आठवणपत्र म्हणून आज आम्ही एस पी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि या निवेदनात आम्ही असा उल्लेख केलेला आहे की या येणाऱ्या काळामध्ये आपण या अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करावी व कारवाई करून तुम्ही कारवाई न केल्यास आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व चौकाचौकात ज्या ज्या आमच्या या ठिकाणचे देवस्थान आहेत त्या ठिकाणी आणि नाईलाज असं की आम्ही कुठल्याही धर्माचा या ठिकाणी अनादर करत नाही. अन्य राजसाहेबांनी त्या दिवशी सभेमध्ये उल्लेख केलेला आहे, आम्ही त्याच मताचे आहोत. आणि हे सगळं न झाल्यास न कारणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या सर्व ठिकाणी हनुमान चालीसाचं या ठिकाणी पठण करणार येणार आहे. त्यामुळे मी एस पी साहेबांना या ठिकाणी आम्ही विनंती करायला या ठिकाणी आलो होतो की साहेब हा देश सर्वांचा आहे, हे सर्वजण आम्ही मानतो. लहानपणापासून आम्ही या ठिकाणी असंच शिकलेलो आहे की भारत माझा देश आहे अशा प्रार्थना आपण या ठिकाणी म्हणत असतो. पण आम्हाला एक ठिकाणी अशी खंत या ठिकाणी वाटते की आम्ही जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमांना हनुमान चालीसाचं या ठिकाणी पठण करणार आहोत आणि भोंगे काढा अशी भूमिका घेतल्यानंतर जे आता नव मुस्लिम झालेले आहेत ना, मला एक थोडंसं आश्चर्य वाटलं की ज्या समाजाच्या विषयी भावना आमच्या थोड्या दुखवल्या असतील असं लोक आम्हाला वाटत होतं, पण त्या समाजातला एकही माणूस या ठिकाणी पुढं न येता की जे नव मुसलमान या ठिकाणी झालेले आहे महाराष्ट्रामध्ये असतील काही नगरमधले असतील की येऊन भरभरून आम्हाला आणि आमच्या पक्षाला किंवा आमच्या नेत्यांना या ठिकाणी काहीतरी एक अक्कल शिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत की मुळात की ज्या विषयावर आज फक्त भोंग्यांचा आवाज हिंदूंनाच ऐकू येतो काशातला भागिका, यातल्या ठिकाणी असलेले मशिदीवर सुद्धा जे आसपास जे लोक राहतात त्यांना प्रचंड ह्या गोष्टीचा त्रास होतो की मुळात आज देश कुठं चाललाय, जग कुठं चाललेलं आहे आणि आपण कुठल्या पद्धतीने चालू आहे की देव आरडल्यानंतरच भोंग्यावर आरडल्यानंतरच प्रसन्न होतं अशातली भूमिका असेल तर सगळ्या जगभरात असे प्रयोग केले गेलेले असतील. पण निश्चितपणे अशा पद्धतीला कुठेतरी आळा घातला पाहिजे. आपण जेव्हा आम्ही इतर धर्मांचा आदर करतो, इतर धर्मांनी सुद्धा या सगळ्या मागणीचा विचार करून त्वरित या सगळ्या गोष्टीचा स्वतःहून पुढाकार घेऊन अशा पद्धतीचे भोंगे काढले तर महाराष्ट्र बोल बर ठीक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर यांच्यातर्फे एस पी ऑफिसला आत्ता आम्ही निवेदन दिलेले आहे की जे मस्जिदीवरचे भोंगे आहेत ते शासनाच्या नियमानुसार काढून द्यावे.
जसं राजसाहेबांनी आदेश दिलेला आहे, हे जर भोंगे उतरवले नाही तर प्रत्येक चौकात आणि मस्जिदीसमोर आम्ही हनुमान चालीसाचं डीजेवर वाजन करू। चालीसाचं किंवा इतर कुठल्या गोष्टीचं अनुकरण करण्याची गरज वाटणार नाही, त्यामुळे आम्ही एस पी साहेबांना विनंती केलेली आहे की येणाऱ्या 2-3 दिवसात आम्ही वाट पाहू, न झाल्यास निश्चितपणे सर्व चौकाचौकात महाराष्ट्र नमन सेनेचं धिंगाणा आपल्याला निश्चितच द्यावी।